शुभ प्रभात मुलांनो, चला आज सोमवार, आठवड्याचा पहिला दिवस। आज आपण पुन्हा भाषा या विषयाला सुरुवात करूयात। चला तर मग, सगळ्यांनी भाषेची पुस्तकं काढायची आहेत आणि पान क्रमांक 3 काढायचा आहे। सर्वांनी पान क्रमांक 3 समोर ठेवायचा आहे। पाठ क्रमांक 2, वासाची किंमत। आता मला सांगा, तुमच्या समोर इथे अनेक चित्र आहेत पान क्रमांक 3 वर, आहेत का? हो आहेत। तर त्यातल्या पहिल्या 2 चित्रांचं छान निरीक्षण करा बघू। काय दिसतं तुम्हाला? एक मुलगी दिसती आहे छान हसणारी, एक बैलगाडी आहे, त्यात ती मुलगी, तिचे आई बाबा, बैलगाडी चालवणारा माणूस, हो की नाही दिसतात? चला तर सुरुवातीला आपण वाचायला सुरुवात करूयात। वाचताना प्रत्येकाने नेहमीप्रमाणे बोट ठेवायचं आहे। ठीक आहे। कुंदापूरजवळच्या उमराच्या वाडीत शिवानी राहायची। 8-9 वर्षांची शिवानी होती भारी चतुर। शाळा, घर, शेत व बाजार येथील मुले माणसे सगळेच तिच्यावर खुश असायचे। रविवारी कुंदापूरचा आठवडी बाजार भरायचा। शेतातील भाजी विकायला शिवानीचे आई बाबा जायचे। सुट्टीमुळे सोबत शिवानीही जायची। आता तुम्हाला इथे या चित्राचा अर्थ समजला असेल। या चित्रामध्ये जी छान हसणारी 2 वेण्या घातलेली जी मुलगी दिसतीय, तिचं नाव काय आहे बरं? शिवानी। शिवानी, बरोबर। मग आता ही मुलगी तिच्या आई बाबांसोबत भाजी विकायला जायची, शाळेतही जायची, आणि त्यामुळे ती इतकी सगळ्यांशी मिळून मिसळून राहायची, त्यामुळे सगळीच माणसं तिच्यावर खुश असायचे। आणि ती कुठे राहायची बरं? कुंदापूरजवळच्या उमराच्या वाडीत। कुठे राहायची ती शिवानी? उमराच्या वाडीत। कुठे राहायची? कुंदापूरजवळच्या उमराच्या वाडीत, बरोबर आहे। आणि मग शाळा, घर, शेत आणि बाजार इथली सगळी मुलं माणसं तिच्यावर सगळे खुश असायचे, कारण ती हुशार होती, बोलकी होती, सगळ्यांशी छान मिळून मिसळून राहायची। आणि ती होती तुमच्या एवढीच बरं का? किती वर्षांची? 8-9 वर्षाची। हां, 8-9 वर्षांचीच होती। आणि त्यांचा आठवडी बाजार, म्हणजे ती कुंदापूरमध्ये राहायची की नाही, तर त्यांचा आठवडी बाजार कधी भरायचा? रविवारी। रविवारी केव्हा भरायचा? रविवारी। आता आपल्या सासवडमध्ये सुद्धा आठवडे बाजार भरतो। आता आठवडे बाजार म्हणजे काय? तर आठवड्यातून, आठवड्याचे दिवस 7, तर त्या 7 दिवसांपैकी एका दिवशी बाजार भरतो। मग आपला सासवडचा बाजार केव्हा भरतो? सोमवारी। व्हेरी गुड, छान, सोमवारी भरतो। तसाच कुंदापूरचा रविवारी भरतो। मग असंच शेतातील भाजी विकायला शिवानीचे आई बाबा जायचे, आणि रविवारी तर शाळेला सुट्टीच असते, हो की नाही? मग सुट्टीमुळे शिवानीही जायची। मग बघा पुढे काय झालं। तर चला आता खाली तुम्हाला ही चित्र दिसत आहेत का? दिसताय। हां, तर आता शिवानी, आता बोट ठेवा पुन्हा। शिवानी आईबाबांना हिशोबात मदत करायची, अनमधूनमधून बाजारात चक्कर मारायची। भजी किंवा भेळ खाणे हा तिचा आवडता उद्योग। आता तुम्हाला माहिती आहे, आठवडे बाजार असला की त्या आठवड्या बाजारात फक्त भाजी विकायला येते का? तर नाही। कपड्यांपासून लागणाऱ्या आपल्याला लागणाऱ्या वस्तूंपासून, भजी, भेळ, मिसळ अशा अनेक खाद्यपदार्थांपासून सगळ्या गोष्टी बाजारात मिळतात, हो की नाही? मग तिथे चप्पल्स असतात, विविध वस्तू असतात, ज्या आपल्याला उपयोगी असतात त्या सगळ्या वस्तू आठवड्या बाजारात तुम्हाला मिळतील। मग अशीच काय करायची शिवानी? अधूनमधून काय करायची? बाजारात चक्कर मारायची, आणि मग तिथे तिला भजी किंवा भेळ खाणं हे तिचे आवडते उद्योग असायचे। पुढे बघा, आता खालच्या चित्रामध्ये तुम्हाला त्या चित्रात दिसते कशी छान शिवानी भजी खाते। तुम्हाला आवडते का रे भजी खायला? हो। अरे वा, छान। आणि भेळ आवडते का रे? हो। अरे वा, पण ती प्रमाणात खायची हा?
जास्त खायची नाही, थोडी तेलकट असतं. हां ते तेलकट असतं बरोबर, खोकला येतो. हां त्यामुळे बाहेरचे पदार्थ उघडे पदार्थ जास्त खायचे नाही, कधीतरी गम्मत म्हणून ठीक आहे पण वरचे वर खायचे नाही. चला आता पुढच्या चित्राकडे आपण वळूयात. चला त्या चित्राचं व्यवस्थित निरीक्षण करा बघू, तिथे कोणतं दुकान लिहिलेलं आहे वाचा बघू सगळ्यांनी बोट ठेवून. मिठाईचे दुकान, मिठाईचे दुकान, कोणतं दुकान आहे ते? मिठाईचे दुकान. मग गंमत काय झाली बघा, वाचत्या मी आता. एका रविवारी अशीच फिरत फिरत शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी आली. मिठाई पाहत ती सहज उभी होती. बघा तिने ती घेतली आहे का? नाही. ती काय करते फक्त? त्या मिठाईकडे पाहत उभी आहे. चला पान क्रमांक 4 जाऊयात, पान पलटा. बोट ठेवा. हलवाई तिच्याकडे पाहत होता. तो गल्ल्यावरून उठून शिवानीकडे आला. तो हलवाई, हलवाई म्हणजे कोण? मिठाई दुकानाच्या मालकाला काय म्हणतात? हलवाई. म्हणजे आता प्रत्येक दुकानात आपण जेव्हा कटिंग करायला जातो म्हणजे केस कापायला जातो तर त्या दुकानाच्या मालकाला आपण काय म्हणतो? न्हावी, किंवा इंग्लिशमध्ये आपण बारबर म्हणतो. बरोबर आहे. भाजीवा घ्यायला जातो त्याला काय म्हणतो आपण? भाजीवाला. हो की नाही? कपडे घ्यायला कपडेवाला. मग तसंच मिठाईच्या दुकान, जे मिठाईचं ज्याचं दुकान असतं त्याच्या मालकाला आपण काय म्हणतो? किंवा मिठाई विकणाऱ्याला काय म्हणतो आपण? हलवाई. काय म्हणतो? हलवाई. काय म्हणायचं? हलवाई म्हणजे मिठाई तयार करणारा आणि विकणारा. मग हलवाई तिच्याकडे पाहत होता. तो गल्ल्यावरून उठून शिवानीकडे आला. बघा काय असेल. मग का आला असेल बरं? बघा आता चित्र पण बघायचं आहे आणि काय करायचं आहे तुम्ही? बोट पण ठेवायचं आहे. ठीक आहे. आणि तो काय म्हणतो बघा, बाण केलेला आहे बघा त्याच्याकडे, त्या हलवायाकडे. ए मुली चल पैसे काढ. शिवणी घाबरते. कसले पैसे? मघापासून माझ्या मिठाईचा वास घेतेस त्याचे पैसे. बघा काय हलवाई म्हणतो, कशी गंमत आहे. तो काय म्हणाला हलवाई? मघापासून माझ्या मिठाईचा तू वास घेतेस त्याचे पैसे दे, चल पैसे काढ. शिवणी घाबरते. ती म्हणते अहो पण मिठाईचा वास तर येणारच ना, म्हणून काय वासाचे पैसे द्यायचे का? मग ती पण थोडा आवाज चढवते. सुरुवातीला ती घाबरते, कसले पैसे? तिने तर मिठाई खाल्लेली नसते. पण नंतर ती म्हणते तुम्ही मिठाई बनवली आहे मग इथून जाताना मिठाईचा वास तर येणारच ना, म्हणून काय वासाचे पैसे द्यायचे का? मग तो हलवाई ओरडू लागला, गोंधळ करू लागला. खालच्या ओळीला बघा काय म्हणतो तो, पैसे दिलेच पाहिजे म्हणून असा तो ओरडू लागला. हळूहळू बघ्यांची गर्दी जमली. आता ह्या दोघांची भांडणं चालली आहेत म्हटल्यावर तिथली लोक जमणारच ना, ते गर्दी करू लागले. पुढच्या चित्रात बघा, शिवानी म्हणते काय माणूस आहे हा, किती वाईट माणूस आहे, वास येतो आणि त्याचे पैसे मागतो. मग दुसरी माणसं म्हणतात नेहमी असंच काहीतरी विचित्र वागतो, वासाचे पैसे, खुळाच दिसतोय. खुळा म्हणजे काय? वेडाच दिसतोय. बघा खालच्या ओळीला पहा, बोट ठेवायचं आहे. शिवानीला काहीतरी सुचले. ठीक आहे थांबा, मी पैसे घेऊन येते. शिवानी काय म्हटली त्या हलवायाला? बरं बरं. तिला एक गंमत सुचली, ती पण हुशार होती भारी, आणि ती पण म्हटली या हलवायाची गंमत करायचीच. मग काय झालं? ती म्हणाली ठीक आहे थांबा, मी पैसे घेऊन येते. असे म्हणून गर्दीतून वाट काढत ती आईबाबांकडे गेली. ती काय म्हणली थांबा थांबा मी पैसे घेऊन येते, आणि गर्दीतून वाट काढली आणि ती तडक आईबाबांकडे गेली. आई तिची भाजी विकत होती. हो की नाही? तिचे आईबाबा काय करायचे? भाजीपाला विकायचे रविवारच्या आठवडे बाजारात. मग ती आईकडे गेली. चित्रात दिसतं ना तुम्हाला तिची आई भाजी विकतीये. हो की नाही? मग ती आईला जाऊन म्हणते आई भाजी विकून आलेल्या चिल्लर पैशांची थैली दे ग मला. काय म्हणते ती? आई भाजी विकून आलेल्या चिल्लर पैशांची थैली दे ग मला. जी आईने तिच्या भाजी विकली होती आणि थैली, थैली म्हणजे काय? पिशवी. बरोबर. थैली म्हणजे काय? पिशवी. मग ज्या पिशवीत त्या थैलीत जे पैसे तू टाकलेले आहेत तर ती मला देते का? चिल्लर म्हणजे कॉइन्स. हो की नाही? त्या पैशांची पिशवी देते का मला, थैली देते का? आईला आश्चर्य वाटतं. ती लगेच म्हणते का ग, काय झालं, कशाला पाहिजे?
अगं आई ती एक गंमत आहे तू पण चल. काय म्हणते शिवानी? अगं आई चल एक गंमत आहे तू पण चल. चिल्लर पैशांची पिशवी घेऊन दोघी निघाल्या. मिठाईच्या दुकानापाशी गर्दी तशीच होती. वाट काढत त्या दोघी हलव्यापाशी आल्या. बघा आई पण म्हणली चल काय झालं ते बघू, काय केलं शिवाणींनी. मग काय झालं, त्या दोघी ती पिशवी घेऊन गेल्या आणि त्या मिठाईच्या दुकानापाशी तशीच गर्दी होती. मग त्यातून त्या वाट काढत गेल्या त्या हलव्यापाशी. पुढे बघा काय झालं असेल. ह्या चित्राकडे बघा आणि ओळीवर बोट ठेवा पुढच्या पानावर. हातातली चिल्लरची पिशवी शिवानीने वाजवली. काय केली शिवानीनी? हातातल्या चिल्लरची पिशवी शिवानीने वाजवली. मग पैशांचा चिल्लरचा आवाज कसा झाला असेल रे? खुळ 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 की नाही? मग एकदा दोनदा तीनदा खुळखुळ खुळखुळ आवाज आला. गर्दीतले लोक शांत होऊन ऐकत होते. तुम्हाला चित्रातही दिसत असेल, दिसतंय का सगळी गर्दी? आणि शिवानीची आई तिथे पिशवी घेऊन आली आणि शिवानी काय करते ती त्याच्या कडेला तीन तीन रेषा मारल्यात बघा पिशवीच्या भोवताली. म्हणजेच काय, त्या पिशवीतून आवाज येतोय. कशाचा येतोय आवाज? चिल्लरचा. चिल्लर म्हणजे काय? कॉइन्स हो की नाही, नाणी पैशांची. त्याचा खुळखुळ आवाज आला, सगळे ऐकत होते. आणि मग शिवानी दुसऱ्या चित्रात बघा आता शिवानी काय म्हणते. आता मिळाले का पैसे? मग हलवाई म्हणतो कुठले पैसे, कसले पैसे, कुठं मिळाले, कसले पैसे, कुठं मिळाले, मला तर पैसे नाही मिळाले. मग शिवानी म्हणते पुढच्या चित्रात पहा काय गंमत. अहो तुमच्याकडून मी काय घेतलं? मिठाईचा वास ना. काय घेतलं मी तुमच्याकडून? मिठाईचा वास. मग त्याची किंमत काय असणार? त्या वासाची किंमत काय असणार? पैशांचा आवाज. बरोबर की नाही? काय म्हणते शिवानी? अहो तुमच्याकडून मी काय घेतलं? मिठाईचा वास. मग त्याची किंमत काय असणार? पैशांचा आवाज. बरोबर आहे की नाही? काय मुलांनो, बरोबर आहे का? हो. का बरं बरोबर आहे सांगा पाहू. आपण जे खाल्ले त्याचेच पैसे द्यायचे. बरोबर. मग वासाचे पैसे द्यायचे का? कारण वास खाता येतो का आपल्याला? आपल्या आत गेला का तो? मग त्याला खरेखुरचे पैसे द्यायचे तरी काय कारण आहे? मग त्याला काय ऐकवायचं? फक्त पैशांचा आवाज. हा बरोबर. गर्दीतले लोक पण म्हणाले आता हलवायचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. शिवानी मात्र ऐटीत पैशांची पिशवी घेऊन आईसोबत निघून गेली. कशी आहे की नाही शिवानी हुशार? हा असंच. तुम्ही पण आणि तुमच्याच वयाची आहे ती, मग तुम्ही पण असंच हुशार असलं पाहिजे. आणि यालाच काय म्हणायचं? जशास तसे. कसं कसं म्हणायचं वागायचं? जशास तसे. हा आणि असं जर वागलं तर अशा वेड्या लोकांचा आपण सामना करू शकतो. नाहीतर आपल्याला असल्या वेड्या लोकांनी त्रास दिला तर आपण खपून घ्यायचा का? नाही. नेहमी कसं वागायचं? जशास तशास. हा जशास तसे. कसं वागायचं? जशास तसे. हा बरोबर. कळली का मग वासाची किंमत काय? मग वासाची किंमत काय? पैशांचा आवाज. हा बरोबर. आवडली का रे मुलांना शिवानीची गोष्ट तुम्हाला? हो. बघा ती कुठे राहत होती बरं? कुंदापूर जवळच्या उमराच्या वाडीत. किती वर्षांची होती ती? 8-9 वर्षाची. तिचे आई बाबा काय करायचे? शेतात भाजी. शेतातील भाजी विकायचे. शेतातल्या घेऊन तिथं भाजी विकायचे. बरोबर. आणि आठवडे बाजार कधी असायचा कुंदापूरचा? सोमवार. नाही, रविवार. सासवडचा सोमवारी असतो. कुंदापूरचा कधी असतो? रविवार. बरोबर. अशी ही शिवानी. सगळ्यांना आवडली का? हो. चला मग तुम्ही आता काय करायचं आहे माहिती आहे का? आजचा अभ्यास काय माहिती आहे? आजचा अभ्यास हा आहे की ही गोष्ट तुम्ही वाचायची आहे, ठीक आहे? आणि अशीच गोष्ट म्हणजे एखादी पेपरात आली असेल किंवा तुम्हाला चिंटू माहिती आहे ना, चिंटू तुम्ही कधी जर वाचलं असेल. मग चित्र पण असतं आणि त्या चित्राच्या शेजारी त्या चित्रातल्या व्यक्ती किंवा त्या चित्रातले
पात्र काय बोलतात हे लिहिलेलं असतं. अशा गोष्टी तुम्ही शोधायच्या आहेत आणि ती गोष्ट कापून ती काय करायची आहे, वही चिकटवायची आहे. किंवा जर सापडली नाही तर एखादी गोष्ट तुम्ही काय करा, तुम्ही लिहून पण चित्र काढा आणि शेजारी तुम्ही त्याच्यामध्ये काय करायचं आहे. जसं या चित्रांमध्ये तुम्हाला दिसत आहे बघा, आता मी तुम्हाला दाखवते इथे, आता इकडे बघा, आता हे चित्र बघा, तर तुम्हाला समोर चित्र दिसतं आहे की नाही, तर तुम्हाला इथे दिसतं आहे तर हे कसे बोलतात आणि त्यांच्याकडे हा कसा बाण केलेला आहे, म्हणजे हा हलवाई जो बोलतो आहे इथे बघा, हा हलवाई जो बोलतो आहे एकच मिनटं हां मुलांनो, आपण पुन्हा दाखवूया तुम्हाला, हे तुम्हाला कळेल ते ठीक आहे. मला वेळ लागतो थोडासा. हां चला आता दाखवते. आता तुम्हाला या चित्रामध्ये सगळ्यांना दिसत आहे हो की नाही. आता इकडे लक्ष द्या, आता हा हलवाई कसा म्हणतो, ए मुली चल पैसे काढ, मग त्याच्याकडे तो बाण केलेला आहे इथे असा, बरोबर आहे. आणि मग शिवानी म्हणती आहे तिच्यावर असं केलेलं आहे, म्हणजे अशा पद्धतीचं तुम्ही काय करायची आहे, गोष्ट शोधायची छोटीशी किंवा संवाद, तो आपल्या वेळेत तुम्हाला वर्तमानपत्रात मिळेल किंवा एखाद्या पुस्तकात तो कट करायचा, आणि तो आपल्या पुस्तकातला कट करायचा नाही, तुम्ही याच्यापेक्षा वेगळं जुनी पुस्तकं असतील तर ते तुम्ही कट करायचं आणि ते वहीमध्ये चिकटवायचं, किंवा तुम्ही चित्र काढून ते छोटंसं चित्र काढून त्याच्यावर असे बाण करून ते संवादही लिहू शकता. छोटंसंच करायचं, एक 5-6 संवादाचंच करायचं आहे. ठीक आहे, हा अभ्यास आहे तुमचा आणि आज धडा वाचायचा आहे 2 ठीक आहे मुलांना. अच्छा, याच्यावर अभ्यास आणि प्रश्नोत्तर मी तुम्हाला पाठवून देईन. अच्छा.